शिव सकाळ मित्रांनो, आपण सध्या आहोत ठाकूरवाडी तालुका पनवेल जिल्हा रायगड. आणि ठाकूरवाडी हे गाव आहे आपल्याला पाठीमागे दिसत असलेल्या कलावंतींदुर्ग आणि प्रबळगड ह्या किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव. सुरुवातीला आपण कलावंतींचा सुळका करणार आहोत. हा एक मोस्ट डेंजरस ट्रेक समजला जातो, अतिशय थ्रिलिंग ट्रेक आहे. आणि नंतर आपण प्रबळगडाकडे जाऊया. आपण त्या लांबून दिसणाऱ्या व्हियाकाराच्या खाचेमध्ये पोचलेलो आहोत आणि इथून सुरू होतो कलावंतिनीचा थरार. अतिशय कातळ कोरीव सुबक अशा पायऱ्या, आणि या पायऱ्या बघून आतापर्यंत केलेल्या श्रमाचं चीज झाल्यासारखं वाटत. कलावंतीन दुर्ग चढताना मोरोशीच्या भैरवगडाची आठवण मात्र नक्कीच येते. इतक्या सुंदर पायऱ्या की पायऱ्यांवरून चढणारा प्रत्येक ट्रेकर या दुर्गाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. Thank you.
अतिशय भयानक अनुभव, पायऱ्यांची रुंदी तरी जास्त आहे, मात्र याला कुठलेच सेफ्टी इक्विपमेंट्स नाही, रोप लावलेला नाही, हुक नाहीत, फक्त आपण आपली स्वतःची काळजी घेणं आणि पावसाळ्यात हा ट्रेक त्याचे रिस्क फॅक्टर हा भयंकर वाढलेला असतो, त्यामुळे पायऱ्यांवर जर पाणी असेल तर हा ट्रेक करणं म्हणजे निव्वळ आणि निव्वळ मूर्खपणा। नजर हटी और दुर्घटना घटी, संपूर्ण ट्रेक करताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक, कारण पायऱ्यांवरती बऱ्याचदा मुरमाड माती साचलेली असते। कुठल्याच प्रकारची इंजिनिअरिंगची पदवी न घेता त्या काळातील लोकांनी बांधलेले हे दुर्ग, या पायऱ्या आजही तितक्याच दिमाखात उभ्या आहेत। पायऱ्या चढून आल्यानंतर समोरच आपल्याला कलावंतिनीचा सुळका दिसतो। हा साधारण 25 ते 30 फुटांचा सुळका चढण्यासाठी स्थानिक लोक रोप आपल्याला लावून देतात आणि यासाठी ते नाममात्र 30 रुपये आपल्याकडून घेतात, मात्र यामुळे आपलं गडमाथ्यावर जायचं स्वप्न पूर्ण होतं। गेल्या वर्षी सुळक्यावर शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे। इथून आपल्याला आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुंदर दिसतो। प्रबळगड, चंदेरी, विरशाळगड, श्रीमलंग हे किल्ले आपण इथून बघू शकतो। तर मित्रांनो, कलावंतीन दुर्गाचा हा थरार अनुभवण्यासाठी आपण एकदा या दुर्गाला अवश्य भेट दिली पाहिजे। जय शिवराय।